कृषीविषयक विधेयकांविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली होती या बंदला कोल्हापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बिंदू चौकात विरोधी पक्षांच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर शहरातील राजारामपुरी त्याचबरोबर शाहूपुरी शिवाजी चौक लक्ष्मीपुरी आदी ठिकाणच्या बाजारपेठांमधील दुकानं आज सकाळपासूनच बंद राहिली बंद काळात भारतीय कम्युनिस्ट पार्टी अखिल भारतीय किसान सभा त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी यासह विविध पक्ष आणि संघटनांनी बिंदू चौकात धरणं आंदोलन केलं आंदोलनात सहभागी सर्वांनी काळ्या टोप्या घालून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला यावेळी शेतकरी विरोधी विधेयक रद्द करण्याच्या घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील या आंदोलनस्थळी भेट देऊन संघटनेचा पाठिंबा दर्शवला आमदार चंद्रकांत जाधव माजी महापौर निलोफ राजरेकर माजी आमदार संपतराव पवार पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे संजय पवार यांच्यासह भाकपचे उदय नारकर सतीशचंद्र कांबळे नामदेव गावडे देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आजच्या बंदमध्ये कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील व्यवसाय बंद राहिल्यानं कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली